पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पिसोळी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शिवसेनेचे हवेली तालुका उपाध्यक्ष मच्छिंद्र दगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक कार्यक्रम पार पडला. सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. गुलालाने भरलेले सरपंच मच्छिंद्र दगडे यांना खांद्यावर घेऊन गावामध्ये रॅलीच्या सहाय्याने नागरिकांच्या शुभेच्छा देखील घेतल्या आहेत. माजी राज्यमंत्री विजयबापू शिवतारे, माजी उपसरपंच गणपत दगडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ आबा दगडे, माजी नगरसेवक तानाजी लोणकर, गंगाधरांना बधे, विकास बधे, राजेंद्र बाबर, सोमनाथ दगडे, ग्रामपंचायत सदस्य मानसी अजय झांबरे, उद्योजक राजेंद्र भिंताडे, माजी जिल्हा परिषद सदस्य स्वातीताई टकले, माजी सरपंच सुभाष टकले, माजी सरपंच स्नेहल दगडे, माजी सरपंच किरण एप्रे, उपसरपंच दीपक धावडे, सदस्या प्रज्ञाताई दगडे, सदस्या दीक्षा निंबाळकर, माजी सरपंच सुभाष टकले, निवेदक अविनाश घोले, सोमनाथ लोखंडे, समीर घोले, निलेश कामठे, योगेश कांचन, विनायक धावडे, मिलिंद मासाळ, मोरेश्वर धावडे, नवनाथ धावडे, सचिन निंबाळकर, देवदास मासाळ, गणपत मासाळ, राजेंद्र धावडे, संजय टकले, वालचंद्र दगडे, वजरंग वाघ, प्रकाश ओसवाल अशा पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांनी शुभेच्छाचा वर्षाव मच्छिंद्र दगडे यांच्यावर केला आहे. विविध उपक्रमांमधून जनसामान्यासाठी झटणारा कडवा शिवसैनिक, नागरिक प्रश्नासाठी लढणारा हक्काचा आपला माणूस म्हणून पिसोळी ग्रामपंचायत प्रतिमा असलेले मच्छिंद्र दादा दगडे यांची बिनविरोध निवड झाल्याने पिसोळी परिसरातील सर्व स्तरांमध्ये नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. जनता न्यूज साठी राकेश वाघमारे, पुणे. दाऱ्या माणसांचे मार्गदर्शनामुळे, त्यांच्या कामामुळे आणि पिसोळी ग्रामस्थान असतील सगळे आज बरोबर, त्या सगळ्यांनी मला एक अपेक्षित असं हे केले, प्रत्यक्ष मदत केली सगळ्यांनी आणि मला संधी दिली, त्यांचंही आभार मानतो. आणि हे पद असल्यामुळे त्यांच्यामुळे आज मी या सरपंच पदावरती काम करतोय, त्यांनी त्यामुळे संधी मिळाली मला. काम करत असताना उपतालुका प्रमुख माझ्या काही जबाबदारी होती तालुक्याची, हवेली तालुक्याची, आणि विजयबापू शिवतारे यांच्या माध्यमातून असेल, आमचे वडील ग्रामपंचायतचे सदस्य होते सुरुवातीच्या काळामध्ये, चुलते आमचे सांप्रदायिकमध्ये असल्यामुळं त्यांच्या माध्यमातून असेल, सामाजिक काम करत असल्यामुळं आपण त्याचे एक, आणि गेल्या वर्षी इलेक्शन लढलो होतो त्याचा अनुभव होतो, पण मी हारलो होतो थोड्या मताने, हारलो म्हणजे जिंकलो होतो. त्यानंतर ह्यावर्षी 2012 हरलो होतो, 2017 मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही निवडून आलो आणि चांगल्या मताने निवडून आलेलो आहे. असंच म्हणजे रेशन कार्ड असतील, विजयबापू शिवतारे यांना चांगल्या मताने निवडून द्यावं ही माझ्याकडनं आणि शिवसैनिक या नात्याने मी सगळ्यांना आवाहन करतो हवेली तालुक्यात, हवेली आणि पुरंदरमधील जनतेला, की येणाऱ्या काळामध्ये जी निवडणूक येऊ घातली आहे 1 महिन्यामध्ये, तर त्यांना सगळ्यांनी एक मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावी आणि पुरंदर राहिलेलं पुन्हा एकदा भगवा फडकावा याशी फडकणार 100% खात्री देतो. आणि थांबतो, मूलभूत गरजामध्ये राहिलं विषय पाण्याचा आणि याचा, रोड आणि पाणी महत्वाचे विषय, रोड पाणी आणि लाईटचं काही, लाईटचा हा विषय नाही आहे, फक्त यापूर्वी इंटरनल जे रोड आहेत सगळे कॉम्प्लीट करण्याचा आपलं एक ध्येय आहे. आणि पाणी पुरवठा त्या महापालिकेचा 1 लाख लिटर येतो आम्हाला, उंटरीला 1 लाख लिटर आणि पिसोळीला ते बी दिवसाआड येतो, तर त्याचं आम्ही पाठपुरा करून बापू शिवतारे असतील किंवा पुणे महानगरचे महापौर आयुक्त असतील, आयुक्त साहेब त्यांनाही आम्ही पत्र व्यवहार करून आम्ही आता त्याची मागणी करू की बाबा महापालिकेच्या आम्ही शेजारी असतानाही आम्हाला पाणी पुरवठा जास्त मिळाला असं कसं करता येईल नियोजन, ते आम्ही नियोजन करू. आणि कचऱ्याचा विषय आहे तर कचरा विषय मिटलेला आहे. आणि मच्छिंद्र शेठ दगडे यांची बिनविरोध निवड झाली. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, प्रामाणिक, कष्टोळ आणि चिकाटी असणारं अशा व्यक्तिमत्वाला या गावातनं सरपंच पदाचे बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा करतो. या पाठीमागील काळामध्ये त्यांनी या पिसोळी गावासाठी अनेक प्रकारचे, जिथं वस्ती आहे त्या ठिकाणी रस्ता, जिथं सोसायटी आहे, जिथं अंतर्गत रस्ते, स्ट्रीट लाईट, ड्रेनेज, पाणी अशा सर्व प्रकारच्या अतिशय चांगल्या उत्कृष्टपणे त्या ठिकाणी पिसोळीची ग्रामपंचायत सदस्य या नात्याने व माझे पती श्री
मच्छिंद्र काळूराम दगडे यांच्या अर्धांगिनी या नात्याने शिवाय पूर्ण पिसोळी ग्रामस्थांच्या वतीने मी मच्छिंद्र काळूराम दगडे यांचे सरपंच पदावर नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन करते. धन्यवाद. नागरी विकास सुविधा असतील, रस्त्याची कामं असतील, पाण्याची काही सुविधा असतील, त्यांनी जो विषय मांडला त्याच्यासाठी आमच्या या दगडी परिवाराच्या अखंड शुभेच्छा राहणार आहेत. त्यांना अगदी तालुका उपप्रमुख पासून ते आज सरपंच पदापर्यंत जे काही त्यांनी मजल गाठलेली त्याच्या पाठीशी आमच्या सारख्या एक वाडवडिलांचे मोठे आशीर्वाद आहेत, गावचे मोठे आशीर्वाद आहेत, गावांच्या अगदी तळागाळातल्या लोकांशी आम्ही आमचा परिवार दगडी परिवार चांगल्या प्रकारचं काम करतोय आणि तेच आज पिसुईच्या इतिहासामध्ये मोठं नावलौकिक झालेलं आमच्या दगडी परिवार.